हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जागर अंकिता लोखंडे आणि चंद्र आहे साक्षीला ही नवीन मालिका आहे ते कलर्स मराठी वाहिनीवर, आणि त्याच निमित्ताने सुबोध भावे माझ्यासोबत आहेत. सर, कसे आहात? मी मस्त. अंकिता, तू कशी आहेस? मी एकदम मस्त. आणि चंद्राच्या साक्षीने सुरू करूयात का या इंटरव्ह्यूला? हा हा, सुरू करा सुरू करा. ओके. म्हणजे मी हे नेहमीच बघते की दिवाळी आली की सुबोध भावेचा काहीतरी प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आणि सुबोध भावे एक गिफ्ट त्याच्या चाहत्यांना देतो, जसं डॉक्टर काशीनाथ घाणेकर झालं आणि आता ही मालिका झाली. काय सांगशील या मालिकेबद्दल? दिवाळीच्या निमित्ताने एका नवीन कलाकृतीची भेट देण्याची सवय मला असं वाटतं की आम्ही कट्यार पासून लावली. ऐन दिवाळीमध्ये कट्यार रिलीज झाला आणि भारतातल्या नाही तर भारतातल्या बाहेरच्या लोकांनी तो प्रचंड उचलून धरला. त्याच्यानंतर डॉक्टर काशीनाथ घाणेकर 2 वर्षापूर्वी आला आणि त्याला सुद्धा लोकांनी उदंड प्रतिसाद दिला दिवाळीमध्येच. आणि ही दिवाळी करोना असली तरी मोकळी घालवायची नाही हे आमचं असं ठरलं होतं. आणि या दिवाळीत कुठली तरी कलाकृती द्यायलाच पाहिजे. थिएटर कधी सुरू होतील याची निश्चिती नव्हती, त्यामुळे टेलिव्हिजन वरती तर आपण दिवाळी साजरी करू शकतो. टेलिव्हिजनच्या माध्यमातून आपण लोकांच्या घरी जाऊ शकतो. त्यामुळे या दिवाळीमध्ये चंद्र आहे साक्षीला ही नवीन मालिका कलर्स मराठीवरती आम्ही घेऊन येतोय. सोमवार ते शनिवार रोज रात्री 8:30 वाजता मालिका वेगळी आहे. ती सुरुवात झाल्यानंतर ती कशावरती आहे हे लोकांना कळेल, ते आता मी सांगत नाही, पण ती सुरुवात झाल्यानंतर कळेल. पण ज्याला म्हणू की तुला पाहते रे नंतर, शॉर्ट अँड स्वीट मालिका मला भयंकर आवडतात. वर्षानुवर्ष 100% माझ्या कामाने मी लोकांना छळणार नाहीये. त्याची जी काही ताकद आहे कथेची, ती ताकद संपली की गोष्ट संपणार, मालिका संपणार. सो ही मालिका सुद्धा अशीच असणार आहे, शॉर्ट अँड स्वीट. त्याची गोष्ट जोपर्यंत आहे तोपर्यंतच ती चालणार, त्याची गोष्ट संपली की मालिका संपणार. पण उत्सुकता आहे कारण फारच धमाल व्यक्तिरेखा आहे या मालिकेमध्ये माझी. म्हणजे असा सुबोध भावे तुम्हाला आजपर्यंत दिसला नसेल कधी टेलिव्हिजन वरती, तसा तो आता या श्रीधर काळेच्या माध्यमातून येणार आहे. आणि हा श्रीधर काळे कसा आहे, काय आहे, कुठल्या बॅकग्राऊंड मधनं आलाय, काय त्याच्या मनात आहे, या सगळ्या गोष्टी हळूहळू 11 तारखेपासून तुम्हाला उलगडणार आहे. मी तिथेच येणार होती. या मालिकेमध्ये एकंदरीतच लुक वेगळा आहे, तुझं चालणं बोलणं सगळंच वेगळं दिसतंय आम्हाला प्रोमो वरून तरी. तर त्याच्यावर काही मेहनत घ्यावी लागली की झालं सगळं? नाही, ऑफकोर्स मेहनत घ्यावी लागते. मेहनत अशासाठी घ्यावी लागते की आधी तुम्हाला तुमचा विचार व्यक्तिरेखेचा पक्का करावा लागतो. तो अर्थातच चिन्मय ची स्क्रिप्ट आहे, त्यामुळे ती त्यांनी फारच मस्त लिहिली आहे. सो चिन्मय बरोबर बोलून, आमचं दिग्दर्शक रघुनंदन बर्वे बरोबर बोलून, काय प्रकारचं लुक ठेवायचा, काय प्रकारचं त्याचं वागणं बोलणं ठेवायचं, या सगळ्या गोष्टींवरती बोलून त्याच्यावरती ठामपणे पक्क्या त्या गोष्टी डोक्यात ठेवून मग त्याची काय म्हणतात त्याचं शूटिंग सुरू झालंय. त्यामुळे ते असंच गेलं आणि काहीतरी केलं असं नाहीये. तर ते का करतोय त्याच्या पाठीमागे त्याची त्याची कारण आहेत, या सगळ्या गोष्टी करण्याची कारण आहेत. म्हणून म्हटलं की असं सुबोध भावे तुम्हाला म्हणजे प्रोमो मध्ये पण नाही दिसला, असं सुबोध भावे तुम्हाला सिरियल मध्ये दिसेल. ऋतुजा सोबत पहिल्यांदाच काम करणार आहात आणि ऋतुजाचं अनन्य नाटक हे बरंच गाजलेलं, तर कधी बघायचा योग आला होता का? ऑफकोर्स पाहिलं होतं मी. मी आणि मंजिरी आम्ही दोघांनी अनन्य पाहिलं आणि खूप आवडलं होतं नाटक. अतिशय मेहनत तिने त्या नाटकासाठी घेतली होती आणि तेव्हाच इच्छा होती की कधीतरी ऋतुजा बरोबर काम करण्याची संधी मिळावी. आणि ती इतक्या लवकर पूर्ण होईल असं वाटलं नव्हतं, पण या सिरियलच्या निमित्ताने तिच्या बरोबर काम करायला मिळत आहे. आणि आता माझ्या पुढच्या पिढीतली अतिशय आश्वासक अशी अभिनेत्री आहे की खूप मेहनती आहे, खूप सिन्सिअर आहे, अतिशय गांभीर्याने तिच्या कामाकडे ती लक्ष देते. आणि मला असं वाटतं की तिच्याकडनं उत्तम उत्तम भूमिकांची अपेक्षा आपल्याला ठेवायला हरकत नाही. कारण याही मालिकेमध्ये मला स्वतःला खूप एका चांगल्या अभिनेत्री बरोबर काम करताना मला स्वतःला खूप आनंद वाटतो. ओके. या मालिकेचा प्रोमो मी माझ्या चॅनलवर टाकलेला, मला भरघोस प्रतिसाद आला. त्यातल्या काही कॉमेंट्स मी तुम्हाला वाचून दाखवते आणि तुम्ही त्याची उत्तरं द्या असं मला वाटतं. कारण का ती प्रेक्षकांची विचार आहेत किंवा ती प्रेक्षकांच्या म्हणजे बोलतात ना एक एक्साइटमेंट आहे, ती तुम्ही हे करावी. पहिली कमेंट अशी आलेली की सुबोध नेगेटिव्ह भूमिकेत आहे परत असं वाटत आहे. ऋतुजा माय फेवरेट, खूप गुणी अभिनेत्री आहे, एक्साइटेड टू वॉच बोथ ऑफ देम टुगेदर.
निगेटिव्ह भूमिकेत आहे का पॉझिटिव्ह भूमिकेत आहे याचं उत्तर मी 100% देणार नाही. मला असं वाटतं की मालिका जशी सुरू होईल तशी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि मालिका अशा वळणावरती आल्यानंतर त्यातलं निगेटिव्ह पॉझिटिव्ह सगळं संपून जाईल. ती दोन माणसांची आणि ती माणसं एकमेकांच्या समोर कशी येतात, काय येतात, कशासाठी एकमेकांच्या आयुष्यात येतात, कुठे त्यांची ओळख होते हे म्हणून म्हटलं की आत्ता इतक्या लवकर त्याच्याबद्दलचं प्रेडिक्शन करणं खूप अवघड आहे. जसं राजकारणात कुठलेही अंदाज आपण बांधू नयेत तसंच सिरियल आणि गोष्टीच्या बाबतीतही बांधू नयेत कारण फायनली ती गोष्ट सुरू होते तेव्हाच त्याचं उत्तर आपल्याला मिळत जातं. त्यामुळे जरा थांबा अजून एक दोन दिवस. 11 तारखेला मालिका सुरू झाली की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळायला सुरुवात होईल. दुसरी कॉमेंट अशी आहे की हिरो बिकम विलन वन्स अगेन, मज्जा येणार. मी सगळ्यांना असं वाटतंय की सुबोध भावे विलनचंच काम करणार आहे. काय माझ्याबद्दलचं इम्प्रेशन झालं बघितलंस तू? म्हणजे मी आलो की लोकांना असं वाटतं की मी काहीतरी विलन घेऊन आलोय. पण जरा बघा तर आधी. हो, एक अजून एक प्रश्न खूप जास्त वेळा आलाय तो म्हणजे कुसुम मनोहर लेने डेफिनेटली, म्हणजे लोकांना असंच वाटतंय की नाटकावरून घेतलंय किंवा काय? मी मगाशीच म्हटलं तसं की हा विषय किंवा ही मालिका कदाचित अनेक लोकांच्या ओळखीची आहे असं त्यांना वाटेल आणि तसं वाटूही शकतं. पण ते कशाची त्याचं कनेक्शन जुळतंय, कुठल्या कथानकाशी जुळतंय त्याचीही उत्तर मालिका सुरू झाल्यानंतरच तुम्हाला मिळते. ओके, एक शेवटचे कॉमेंट आहे की सुबोध, व्हॉट एव्हर सिरियल्स यू डू, डू विथ फुल कॉन्सन्ट्रेशन अँड थिंक दॅट विल बी बेस्ट इन युअर लाईफ. हा, थँक्यू सो मच. रघुनंदन बर्वे, तर बेसिकली चिन्मय आणि दिग्पालचं एक मैत्री आहे, चांगलं अंडरस्टँडिंग आहे, दोघांनी एकत्र काम केलंय. दिग्पालने अतिशय मेहनतीने त्याचे दोन्ही चित्रपट बनवलेत आणि तिसरा आता त्याच्या बनण्याच्या वाटेवरती आहे. तर या म्हणजे मुळात जे काम करतात त्यांची सिन्सिअरिटी त्या प्रोजेक्टला लागली की ते प्रोजेक्ट नेहमी चांगलं होतं. त्यांची भावना लागली की त्या कुठल्याही कलाकृतीला लागते तेव्हा ती कलाकृती नेहमीच चांगली उतरते. तर चिन्मयची किंवा दिग्पालची निर्माते म्हणून, कलर्स मराठीची वाहिनी म्हणून, रघुनंदनची दिग्दर्शक म्हणून, चिन्मयचे लेखक म्हणून आणि बरोबरच्या सगळ्या माझ्या टीमची, मग ती ऋतुजा असेल, उमाताई असेल, इतर सगळे सहकलाकार असतील, या सगळ्यांची त्यांची म्हणून एक पॉझिटिव्हिटी लागली आहे मालिकेला. त्यामुळे मला खात्री आहे की ही मालिका आवडेल लोकांना, त्याची गोष्ट आवडेल, त्यातली कामं आमची आवडतील आणि मी स्वतः खूप उत्सुक आहे कारण तुला पादरे संपल्यानंतर टेलिव्हिजन करायचं होतं पण नेमकी कुठली भूमिका करायची होती कळत नव्हतं. मला नाही गोड खूप कंटाळवाण्या भूमिका करायला आवडत. सतत गोड बोलणारी माणसं करत करत मला स्वतःला डायबिटीस होईल का अशी भीती वाटते. त्यामुळे असं कॅरेक्टर पाहिजे की जे सतत धक्के देत राहिलं पाहिजे, ज्याच्याकडनं कुठली अपेक्षा आपण ठेवू शकत नाही असं कॅरेक्टर असलं पाहिजे काम करताना. आणि हा श्रीधर काळे तसा मला सापडला. मला चिन्मयनी ती गोष्ट ऐकवली आणि मला असं वाटलं की आता जर मला मालिका करायची असेल तर मला हीच केली पाहिजे चंद्र आहे साक्षीला, कारण त्यातली व्यक्तिरेखा मला असं वाटलं की ऍक्टर म्हणून माझ्यासाठी चॅलेंजिंग आहे. आत्ताच्या या स्टेजला मी काय शोधतोय तर मी शोधतोय की आता मला अवघड भूमिका करायच्या. मला आता मला त्या अभिनयातनं आनंद मिळाला पाहिजे आणि जो मला असं वाटतं की आज मी माझ्या चंद्र आहे साक्षीलाच्या शूटिंगची वाट बघतो. जेव्हा मी एखाद्या सिनेमाच्या एखाद्या सिरियलच्या शूटिंगची वाट बघतो याचा अर्थ मला त्या व्यक्तिरेखेनी व्यक्तिरेखेकडनं जो आनंद मिळतोय तो आनंद मिळायला सुरुवात झाली. आणि जेव्हा मला व्यक्तिरेखेकडनं आनंद मिळतो तेव्हाच मी तो माझ्या कामातनंही लोकांपर्यंत पोहोचवत असतो. जे विक्रांतच्या बाबतीत घडलं तेच मला असं वाटतं की तुला या चंद्र आहे साक्षीलाच्या बाबतीत सुद्धा तेच घडतंय. मी रोज माझ्या मेकअप रूम मध्ये गेल्यानंतर मी सीन्सची वाट बघतो की आज कुठले सीन्स येणार आहेत, आज याच्यामध्ये काय काय करायला मिळणार आहे, आज याच्यातल्या बारीक गोष्टी कशा वर्कआउट करता येतील वगैरे वगैरे वगैरे. आणि मग सेटवरती गेल्यानंतर जेव्हा ऋतुजा सारखी अभिनेत्री असते, उमा सरदेशमुखांसारखी अभिनेत्री असते किंवा आमची खूप जुनी विनीता याच्यामध्ये आहे एका वेगळ्या रोल मध्ये, तर तिच्या बरोबर सुद्धा खूप वर्षानंतर काम करतोय मी. त्यामुळे इतके सगळे चांगले सहकलाकार असल्यानंतर मग छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यातल्या शोधायला, आणि जेव्हा स्क्रिप्ट पण चांगला आहे, त्याचे संवाद चांगले आहेत, व्यक्तिरेखा उत्तम पद्धतीने लिहून आली आहे, आणि मग मला असं वाटतं की इतकं सगळ्या गोष्टी आजूबाजूला असं तुम्हाला उत्तम काम करण्यासाठी प्रोत्साहित करत असतात आणि असं जर तुम्ही करू शकला नाही तर तुम्ही दुर्दैवी. त्यामुळे मी ऍक्टर म्हणून या मालिकेकडनं माझ्या स्वतःच्या खूप अपेक्षा म्हणण्यापेक्षा सुद्धा मला खात्री आहे की जो आनंद आम्हाला मिळतोय काम करताना तो आनंद प्रेक्षकांना नक्की मिळेल.
खूप मस्त. दिवाळी आता 4-5 दिवसांवर आली आहे आणि आपल्यासाठी प्रत्येक दिवाळी खूप खास असते. ही दिवाळी अगदीच खास आहे कारण इतक्या मोठ्या संकटातून, इतक्या मोठ्या लॉकडाऊन मधून आपण पुन्हा सगळे बाहेर आलोय आणि ते फक्त आपल्या कोविड योद्ध्यांमुळे. तर ही दिवाळी तुझ्यासाठी किती खास आहे? खूप खास आहे. एक तर नवीन मालिका सुरू होतीये त्याच्यासाठी खास आहे आणि एका मोठ्या संकटातनं सगळेजण वाटचाल करतायत. आम्ही देखील करोना एक महिना त्या करोना भोगलाय. आम्ही घरात राहून क्वारंटाईन होऊन स्वतःची काळजी औषध उपचार घेऊन त्यातनं बाहेर पडलोय. सो प्रत्येक येणाऱ्या दिवाळीची आपण वाट बघतो कारण दिवाळीनंतरच वातावरणच चैतन्यमय होऊन जातं. एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा माणसांमध्ये येते, काम करण्याची एक ऊर्जा येते, आयुष्याकडे नवीन पद्धतीने बघण्याची एक ऊर्जा येते. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक पंटी पेटलेली असते ना हास्याची, तर ती पेटावी. ह्या जगातनं हे संकट लवकरात लवकर जावं आणि माणसं पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्याच्या पूर्वपदावरती यावीत, प्रत्येकाला उत्तम आरोग्य मिळावं, त्यांची सगळी स्वप्न पूर्ण व्हावी, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो दिवाळीच्या निमित्ताने. खूप मस्त आणि मला खरंच खूप मजा आली. तुला दिवाळीच्या आधीच खूप साऱ्या शुभेच्छा आणि प्रत्येक वेळेस दिवाळीला दरवर्षी अजून चांगले प्रोजेक्ट तू आमच्यासाठी घेऊन येत राहो ही सदिच्छा. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर सिरियल. थँक्यू अंकिता, थँक्यू सो मच आणि तुला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.